लास्ट टाइमही जेव्हा गेले कोल्हापूरला, तर त्यांचं खूप मला आग्रह करत होते की चल माझ्याबरोबर, चल माझ्याबरोबर. परंतु मी काही गेली नाही, कारण मी त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी होता आणि मी हॉटेलच्या रूममध्ये, चला कोल्हापूरमध्ये तरी ऑप्शन आहेत बो. आणि मेन तर आयो नऊ मी होती ज्याच्यासाठी मला नवथं जायचं त्यांच्याबरोबर, तर ते मला करणं गरजेचं होतं. म्हणून मग मी त्यांना नाही म्हटलं. तर आज ते आता पुण्यावरून ते निघाले. करीनाला काल बरं नव्हतं म्हणून मग ते करीनाच्या कॉलेजला गेले, करीनाला भेटले, व्हिडिओ कॉल केला. मी आणि प्रतीक घरातच होतो तेव्हा. आज तर तिला चांगलं वाटलं, कारण मी कालच तिची डॉक्टरांकडून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली होती आणि तिला आज बरं वाटलं, तर छान आहे ती पण. तर तिला भेटून आले ते आणि आता 8:30 पर्यंत येतील इथे. तर मला सांगताय की चल माझ्याबरोबर. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आता पितृपक्ष आहे म्हणून सध्या तर काही आता झाले, म्हणजे आयोनोमी करून झाली. आणि पितृपक्षामध्ये मी घर नाही आवरत, म्हणजे दिवाळीचं जे आवरणं असतं ना माझं, ते दसरा ते दिवाळी जे 15 दिवस असतं ना, तेव्हा मी दिवाळीची साफसफाई करते. असं घर माझं कायम साफच असतं, पण एक आपल्या मनाला समाधान नाही. आताही गणपतीच्या वेळेस आवरलंच होतं तसं स्वच्छचे घर. तर आता पुष्कळ 5:30 वाजले आणि 3 तासामध्ये ते येणार आहे. ऍक्च्युली आमचं सकाळपासून डिस्कस चालू आहे, पण माझंच मन हो नाही हो नाही, प्रतीकला एकट्याला सोडून जावं की नाही, इथे पाऊस आहे तो व्यवस्थित राहतो आणि मुलांना बाहेर खायला आवडेलच, खायचा काही प्रश्न नाही. त्याला म्हटलं, माझी एक मैत्रीण ते होम किचन चालवता, म्हटलं तिला सांगू का ते होम डिलिव्हरी देतात तर ते आणून देतील. म्हटलं तुला काय पाहिजे काय नाही, तर बोलला नाही नाही मम्मा मला एक खायला बोर होतं, त्याला जेवताना कुणीतरी बरोबर पाहिजे. मग एखादा फ्रेंड आहे त्याचे इथे जवळपास, मग आम्ही जेवत जाऊ, तू माझ्या जेवणाची नको म्हणे टेन्शन घेऊ. मी त्याच्याशी बोलले आधी, म्हटलं जाऊ का रे मी पप्पांबरोबर 2-3 दिवस, कारण कोल्हापूरच्या वेळेस पप्पा खूप मला आग्रह करत होते. तर मग तो बोलला हो बिनधास्त जा बो, माझं नको टेन्शन घेऊ असं जा तू. तर ते येतील 8:30 आणि मग आम्हाला लगेच एखादा तास पण ते थांबणार नाही, लगेच आम्हाला निघायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हा, मी प्रशांतजींकडून कन्फर्म घेतलं, म्हटलं आपण 25 पर्यंत, 26 लाच घड बसताय ना, 25 पर्यंत आपण येऊ ना म्हटलं कन्फर्म. तर ते बोलले हा येऊ म्हणे, येऊन जाऊ आपण तोपर्यंत, कारण त्यांना म्हटलं घट बसायचं, एक दिवस तरी आधी आपण आलो पाहिजे. मग ते हो म्हटले. तर मग मी आता आवरते, पॅकिंग करते माझी आणि मग स्वयंपाक वगैरे बनवते आणि मग ते आल्यानंतर निघू. त्यांनी मला सांगितलं तेच, ते नागलीची भाकरीन हिरवी भाजी खाणार. तर चला आता मी तयारीला लागते, बॅग पॅक करते. चला म्हटलं आता सध्या कसं करीना तिकडे प्रतीक व्यवस्थित राहतो, तो व्यवस्थित वर्कशॉप सांभाळतो, त्याचं उठलं की तयार झाला की वर्कशॉपला जाईल. आणि फूड काय आजकाल ऑर्डर केलं की येतं सगळं, मग स्विगी असेल कुठूनही त्याला जिथून आवडेल तिथून तो ऑर्डर करेल. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ. तर मी आता जाणार आहे प्रशांतजीं बरोबर अहमदाबादला. आणि ते मला काय लालच देत होते की चल तुला शॉपिंग नाही करायची का म्हणे, ते बंजारा ड्रेस आणि ती सगळी ज्वेलरी. म्हटलं नाही मला काही शॉपिंग नाही करायचं असं म्हटलं मी त्यांना. नुसतं बघू आता काय होईल ते तिथे गेल्यानंतर. तिथे गेल्यानंतर मी कुठे जाईल काय करेल ते सगळं तर तुमच्याबरोबर मी शेअर करेलच. चल चला आता मी बॅग पॅक करते एकदा आणि बॅग पॅक केल्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. 5 दिवसासाठी चाललोय म्हणून मग मी इथे या माझ्या 5 इयरिंग काढलेल्या आहे तुम्ही बघू शकता. आणि 5 फिंगर रिंग घेतल्या वेगवेगळ्या, काही सिल्वर काही गोल्डन. आणि नेकपीस मी घालत नाही युजली, पण माझ्या डोक्यात असंच विचार आला की आहेत खूप आहेत, काही गिफ्ट आलेले काही स्वतः घेतलेले, पण त्यांचा वापर करायला पाहिजे असा डोक्यात विचार येतोय. म्हणून मग हे एक टाकून घेते मी आणि ह्या डब्यामध्ये मी माझी सगळी ज्वेलरी घेते. आता रात्रीचं ट्रॅव्हल करायचंय म्हणून मी रात्री काहीच नाही घालणार आहे. आणि एक मंगळसूत्रही छोटंसं घेतलं बरोबर, कुठल्या मंदिरात वगैरे गेले तर घालायला. नेल पेंट घरात तर मी काय एवढी लावत नाही, तुम्ही बघत असाल कधीच नेल पेंट नाही दिसत. पण आता तिथे काम नाही काय, मग रिकाम्या लावून घेईल नेल पेंट. खूप जास्त कपडे नाही घेतले मी, 2 तिथे नाईट वेअर काढले आणि 5 दिवसासाठी 5 ड्रेस घेतले. खूप मी कंट्रोल केलं स्वतःला की जास्त कपडे नाही घ्यायचे, आणि तरी पण झाले. म्हणजे इथे इनर गारमेंट्स आहे आणि 5 दिवसासाठी 5 आणि एखादा एक. आता हे 2 ठेवले मी इथे की जाताना प्रवासात कुठला घालू प्रशांतजींना विचारेल, तर असे कपडेही काढून ठेवले. माझं मेकअप किट आहे तर त्यातच मी फेस वॉश, नाईट क्रीम,
सगळं टाकून घेतलं. हे बरंच मोठं आहे पाऊच, मेकअप किट नाही, हे पाऊच मला कशावरती मिळालंय ते आयकिया, ओ आयकियामध्ये मिळालंय हे. अच्छा, आयकियामध्ये शॉपिंग केली त्यावेळेस मिळालेलं आहे. ब्रश मी क्लीन करून घेतले, ते ब्रश हे मी यातच टाकून घेईल सेपरेट. तर हे मेकअप किट माझं बरोबर घेणार आहे, ज्यात माझं स्किन केअर आणि मेकअप सगळंच आहे. तर असं हे सगळं घेणार आहे, प्लस हेअरचे जे क्लचर वगैरे. त्यानंतर मस्ट हॅव म्हणजे घराबाहेर असल्यानंतर सगळंच खायला मिळतं, बाहेर काय नाही मिळत. परंतु कसं रूममध्ये बसल्या बसल्या कधीतरी असं होतं की आपल्याला खूप भूक लागली, म्हणून मी नेहमी ड्रायफ्रूट बरोबर ठेवते. तर मिक्स ड्रायफ्रूट बरोबर घेतलेले आहे. आणि मला खूप म्हणजे खूप गरजेची वाटणारी गोष्ट ती म्हणजे टिश्यू पेपर. तर टिश्यू पेपरही मी बरोबर घेते. काय प्रशांतजींनी मागच्या वेळेस मला एवढं सांगितलं चल चल, त्यावेळेस मी गेली नाही. आणि आज मला काय सुचलं, मला कल्पनाच नाही की त्यांनी ट्रेनने जायचा प्लॅन केला आहे आणि त्यांनी तिकीट वगैरे काढलं आहे. आणि मी सांगितलं मी येते आणि ते खुश होऊन गेले. आणि नंतर मला जेव्हा कळलं ट्रेनने जात आहे, मग मी म्हटलं नाही, कारण म्हणजे खूप एसी ट्रेन, मला खूप थंडी वाजते आणि मग बॅगा बिगा एवढं. मग ते बोलले ठीक आहे, मग आपण कार घेऊन जाऊ. म्हटलं नाही नाही नका, तर आपण जाऊ. म्हटलं ठीक आहे, माझंही तिकीट काढलं. आणि आत्ता त्यांचा फोन आला, आला आत्ता रात्रीचे 9 वाजले आणि 11:10 ट्रेन आहे. ते बोलले होते मी 9:30 येईल, पण ते आत्ता ऐरोलीमध्ये ट्रॅफिकमध्ये फसले, 1-1 इंच गाडी पुढे सरकते म्हणे. तर मग प्रतीकला त्यांनी सांगितलं की मम्मीला तू इकडे घेऊन ये, आणि मग जिथपर्यंत प्रतीक पोचवेल मग आपण तिथून पुढे जाऊ म्हणे ओलाने. कुठल्या स्टेशनवरून आहे काय ट्रेन मला एवढं काही आयडिया नाही, मला ट्रेनची विशेष माहितीच नाही आहे. मी ट्रेनने माझ्या लाईफमध्ये खूप कमी ना हिच्या बरोबर ट्रॅव्हल केलं आहे. तर आता मला ते बोलले की माझं जेवणही पॅक करून घे. तर आता मी ॲज इट इज आता रात्रीचाच प्रवास करायचा आहे, मी काही तयार वगैरे होणार नाही, फक्त चेंज करेल आणि नाईट क्रीम अप्लाय करून घेईल फेसवर आणि डब्बा त्यांचा पॅक करून घेते आणि निघतो. मग आम्ही आता काय करणार, 9:30 मी घर का दाखवते, ही माझा तो स्वभाव आहे. मला घराबाहेर जरी जायचं असलं ना, मी घर एकदम चकाचक करून मगच जाते. ओटा वगैरे सगळं आवरून घेतला, खरकटे भांडे काढून घेतले आणि आता मी निघते. प्रशांतजींचं जेवणही बरोबर घेतलं. मी जसं म्हटलं, मी फक्त फेस वॉश केलं, नाईट क्रीम लावून घेतली आणि हा स्वेटशर्ट आणि ही कम्फर्टेबल पॅन्ट घातली आणि बस आता मी निघते. प्रतीक येतोय सोडायला. I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it. Fuse like a magnet, lose, won't have it. Till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. Are you on the station? We're going to the station. We're going to the train. We're going to the platform. We're going to the platform. We're going to travel for a few years. We're going to the train. म्हणजे 10 वर्ष झाले असतील ऑलमोस्ट, 10 वर्षानंतर. बऱ्याच वर्षानंतर जाते, पण मला मध्ये गेल्यानंतर असं वाटलं की खूप कंजेस्टेड आहे. दुरंतोने जातोय पण खूपच कंजेस्टेड वाटतंय मला. अजून वेळ आहे, बघतोय आता थांबली. बरंच मोठं आहे हे स्टेशन, बरंच मोठं आहे. अरे तेवढं घामाघूम का झाला बाबरे. आणि अरे हा, बाय द वे हे आहे प्रशांतजी. आओ प्रशांतजी, तुम्ही तर घरी आलेच नाही. हाय हॅलो म्हणा. अरे पण आम्ही किती इझी असं आलो आणि आम्ही असं आलो आणि कुठलं स्टेशन आहे हे? सेंट्रल, सेंट्रल स्टेशन, मुंबई सेंट्रलचं स्टेशन आहे हे. जिथे मी फर्स्ट टाइम आली होती, जिथे मी फर्स्ट टाइम आली आय थिंक ना इथे. तू पण फर्स्ट टाइम आलाय? तुम्ही पण फर्स्ट टाइम आले? तुम्ही तर येतच राहता. मला ऑमलेटच स्मेल येतो इथे. मुंबई सेंट्रल स्टेशन आहे हे, जे की बऱ्यापैकी मोठं आहे. आणि आम्ही ह्या ट्रेनने जात आहोत, दुरंतो एक्सप्रेसने जात आहोत आम्ही.
आणि मी यांच्या बरोबर चालले. आशा करते की हे मला आनंदात ठेवतील. आशा करते प्रशांतजी. प्रशांतजी, अरे प्रशांतजींनी फर्स्ट टाइम मला माझं बेडिंग करायला मला हेल्प केली आहे. चला आता झोपा तुम्ही पण. बाय बाय, गुड नाईट. आता रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि आता मी ट्रेनमध्ये बसली आहे. बरेच वर्ष झाले ॲक्च्युली. लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही गेलो होतो, प्रशांतजींचे एक मित्र होते राजीव भाई म्हणून, जोधपूरला त्यांच्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस मी ट्रेनने ट्रॅव्हल केलं होतं. तर त्या गोष्टीला ऑलमोस्ट 10 to 12 years झाले आणि त्यानंतर आज मी ट्रेनने ट्रॅव्हल करते. वरती आहे मी, काय म्हणतात त्याला, तेही मला आठवत नाही आता. ट्रेनमध्ये वरती आहे, वरच्या सीटवर आहे मी. प्रशांतजी माझ्या समोरच आहे, खाली प्रतीकाला होता मला ड्रॉप करायला. आणि आम्ही उद्या सकाळी 5:15 आम्ही अहमदाबादला पोहोचणार आहोत. तर आता डायरेक्ट मी उद्या सकाळीच तुमच्याशी बोलेल जेव्हा आम्ही अहमदाबादमध्ये पोहोचू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. 5 आणि आम्ही अहमदाबादला पोहोचलेलो आहोत. लवकर आली आमची ट्रेन अर्धा तास. तर गाडी येते आता आम्हाला घ्यायला. गाडी आल्यानंतर आम्ही इथे निघू हॉटेलकडे जाण्यासाठी. प्रशांतजी चालले पुणे. Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong. I won't stop to the top, so you better back off or get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth. Can't put me down, I'll be getting loud. You can have a douse, not what I'm about. Have your f***ing clout, it be raining now. Bhagyodaya manun ahe. Tithe alelo ahot. आणि ही अशी आहे रूम. एक प्रशांतजींचं बेड हे, एक माझं बेड. ठीक आहे, थँक्यू. वॉटर बॉटल लागते. प्रशांतजी सकाळी सकाळी मूड चांगला ठेवा. प्रशांतजींचा जो स्टाफ आहे ते आम्हाला स्टेशनवर 1 त्यांचं वेट करावं लागलं म्हणून प्रशांतजींचा मूड सकाळी सकाळी खराब झालेला आहे. पण आता मूड चांगला करा, आपण रूममध्ये आलो ना. आत्ता सकाळचे 7:30 वाजले. मी घरी 8 उठते. आता मला झोपायची इच्छा होते. बघते मी झोप लागली तर झोपून घेईन. 9 वाजले, प्रशांतजी रेडी झाले आणि चालले. कधी आला आता तुम्ही? लंचच्या वेळेत का? मग आपण लंचला जायचं का? कुठे? ते रस्त्यावरच्या इथे नाही जाणार मी. हॉनेस्ट, हां ठीक आहे, हॉनेस्ट हॉटेलमध्ये ना. मला वाटलं ते नाही का एकदा आपण भेंडी वगैरे करून घेतली. ते एक काय तुमचं. माझी मस्त पैकी झोप झाली 1 माझी मस्त पैकी आंघोळ झाली. गुड मॉर्निंग टू ऑल. चे काढून टाकेल ना. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलोय. बघू आता इथे काय काय आहे ब्रेकफास्टला ऑप्शन. ते गुड मॉर्निंग, नमस्ते म्हणताय. गुड मॉर्निंग, काय खाणार आहे तुम्ही? उपमा प्लेन डोसा ही मैं खाऊं. और क्या है ये? पोहा. पोहा है. और ब्रेड बटर और टी मिलेगा ना? हाँ मिलेगा. तो मुझे एक ब्रेड बटर चाहिए अभी. और फ्रूट्स ले लो. ब्रेकफास्ट की शुरुआत हमें फ्रूट्स ने करता हो जे कि प्रशांत जी ना एप्पल अंबट लग लगा. मग त्यांनी कन्फर्म केलं. पहिल्याला सांगतो चुकलं ना घाई होती म्हणजे मिळत नव्हती.
माहिती नाही बाबतीत पण याला खूप येतं म्हटलं. माय ऑल टाइम फेवरेट बटर ब्रेड आणि चहा. ब्रेकफास्ट करून आलो आम्ही वरती, तर प्रशांतजी गेले. लास्ट टाइमला मी जेव्हा अहमदाबादला आली होती तेव्हा दाखवली होतं की इंडस्ट्रियल एरिया आहे, आता त्यांचं कामच इकडे चालू आहे, तर एकदम शांतता आहे. ही हॉटेल आहे भाग्योदय म्हणून. ॲक्च्युली प्रशांतजी नेहमी ज्या हॉटेलमध्ये राहतात ते फुल होतं, म्हणून मग आम्ही इथे आलो भाग्योदयमध्ये. एवढा हेवी ब्रेकफास्ट करून घेतला ना मी. आणि आत्ता जस्ट 2 दिवस मी काय केलं, इकडे येण्याआधी डिनर नाही केलं म्हणजे ज्या दिवशी माझ्याकडे आयोनोमी होती तेव्हा तर माझा उपवासच होता, तर मी सकाळी सोडला होता. मग रात्री काही जेवायचा काही प्रश्नच नाही आला. आणि संडेला पण मम्मी डिनर नव्हतं केलं, हळदीचं दूध पिलं आणि म्हटलं की आता आपण असंच करू, डिनर शक्यतो अव्हॉइड करू, भूक लागली तर काही लिक्विड घेऊ, लाईक हळदीचं दूध, ब्लॅक कॉफी आणि ताक वगैरे असं काही घेऊ, लिक्विड घेऊ आणि बस. आता काल आली आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, मी जेव्हा घराबाहेर असते ना माझ्याकडून डाएट कंट्रोल होत नाही. मी खूप खाते, मला खूप भूक लागते. आता बघा, मी डोसा खाल्ला, पोहे खाल्ले, त्यानंतर मी फ्रुट्स खाल्ले, चहा आणि ब्रेड बटर पण खाल्लं, थोडी थोड्या क्वांटिटीत सगळं असे 3-4 आयटम खाल्ले. आणि मला आता एवढं हेवी होते, प्रशांतजी साईटवर गेले, ते मला बोलले बिचारे की तू तयार राहा मग मी आलो की आपण शॉपिंगला जाऊ. त्यांना असं वाटतं की हिला खुश ठेवू बा, आणि ते घागरा वगैरे काय घ्यायचंय ना. म्हटलं नाही नाही मला काहीच नाही घ्यायचंय, तुम्ही आरामशीर तुमचं काम करा. आणि बसली मी त्या हॉटेलमध्ये, कसं आपल्याला काही करायचं नसतं तर ते खूप बोरही होतं. काय करणार, चालले रील वगैरे बघते मी, काही प्रतीक्षी माझा फोन कॉल चालू आहे. उठला तो आज लवकर उठला, रोज मला खूप हाका माराव्या लागतात पण आज लवकर उठला. आणि मी तर त्याला 7 कॉल केला होता बिचाऱ्याला, कारण मी माझं पॅन कार्ड आधार कार्ड ज्या पाऊचमध्ये असतं ते पाऊचच विसरून गेली. मग त्याला म्हटलं मला फोटो पाठव, तेव्हा मी 7 त्याला कॉल केला. आणि त्याच्यानंतर तो स्वतः 9 उठला, परत त्याने मला कॉल केला. तर आत्ता 10:30 वाजले, 10:15 वाजले, इतका आळस येतोय मला. तर एक व्हिडिओ येतो, एडिट करते आत्ता मी, जो मी आज व्हिडिओ अपलोड केला त्याचं एडिटिंग करत बसले मी प्रशांतजी गेल्यानंतर. मग तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून तयार झाली. तर हे बघा अशी मी तयार झाली. मी हे व्हाईट क्रॉप टॉप घातलंय, तर हे क्रॉप टॉप मी मिशोवरनं मागवलंय आणि मी काय प्रमोशन करत नाही, पण जे मला योग्य वाटलं, मला छान वाटलं म्हणून मी विचार केला तुमच्याबरोबर शेअर करू. हे क्रॉप टॉप फक्त 168 रुपयाचं आहे, जे मी ब्लाऊजला ऑप्शन म्हणून मागवले. आता आपल्याला सगळ्यांना पण माहिती आहे की ब्लाऊजच्या शिलाया किती आहे, म्हणजे ऍटलिस्ट ठाण्यामध्ये तरी बेसिक जे नॉर्मल ब्लाऊज असतं 550, तो पण माझ्या फ्रेंडने एक टेलर मला दिलाय, स्वाती लंके, जी माझ्याकडे सवाष्ण म्हणून जेवायला आली होती बघा, तिने मला एक टेलरचा नंबर दिला आणि चांगला टेलर दिला तिने. तो घरी येतो, घरी येऊन ब्लाऊज साड्या माप वगैरे घेऊन जातो आणि परत साडी फॉल पिको ब्लाऊज शिवून घरी आणून देतो. तर बेसिक ब्लाऊजचेही ते 550 शिलाई घेता. पण मी करीनाला मागे प्लेन वेल्वेटचा कपडा घेऊन एक सिम्पल ब्लाऊज शिवलं होतं, बुटीकमध्ये शिवलं होतं, तर 1100 शिलाई घेतली. आणि मी नाशिकला पण 1000-1500 अशा ब्लाऊजची शिलाई पे केलेली आहे, स्टिचिंग चार्जेस. तर हे खूप छान ऑप्शन मला वाटलं. तर मी आधी ना ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये 2 मागवले, 168 रुपये, म्हटलं बघू क्वालिटी आवडली तर ठेवू नाही तर परत करू. पण आल्यानंतर मी खरंच सरप्राईज झाले, म्हणजे हे जेव्हा आले, हे मला भेटले, डिलिव्हर झाले, तेव्हा मी खरंच सरप्राईज झाले, कारण कपड्याची क्वालिटी खूप छान आहे, लॉंग स्लीव्ज आहेत. ते दुपारीच आले होते आणि बेडरूममध्ये मी रात्री गेली झोपायला, 12:30 वाजले होते मी बेडरूममध्ये गेले, तर मग मी ते बेडच्या तिथे ठेवलेले होते. तर मी म्हटलं चला खोलून बघू, कारण की मी सारखी ऑर्डर करत असते तर काय आहे काय नाही बघू. तर बघितले, 3 आहे ऍक्च्युली, एक घरी आहे म्हणजे एक फ्लावर असं छान, ते पण छान आहे. तर मग मी 3 ऑर्डर केले होते, मला याची क्वालिटी इतकी आवडली आणि 168 रुपयामध्ये काय येतं सांगा ना. आणि आपण याचा मल्टीपर्पज यूज करू शकतो, याला ॲज, आता मी हे जीन्स बरोबर पेअर केलंय, याला आपण लॉंग स्कर्ट, शॉर्ट स्कर्ट किंवा साडीवर ॲज अ ब्लाऊज म्हणून सुद्धा यूज करू शकतो. तर खूप सगळं वेने आपण ह्या क्रॉप टॉपला यूज करू शकतो. तुम्ही विश्वास नाही करणार, रात्री 12:45 म्हणजे 12:15 मी 10 वेगवेगळ्या कलरचे हे ऑर्डर केले, जेव्हा मला याची क्वालिटी बेस्ट वाटली. तर मी विचार केला की आता नवरात्र येणार आहे, प्रत्येक साडीवर ब्लाऊज लागणार आहे, तसं मी मागे साड्यांचे हॉल केले, त्यातल्या बऱ्याचशा साड्या मी ठेवून घेतल्या,
एक दोन ज्या मला नाही योग्य वाटल्या, ज्या माझ्यासाठी हे नव्हत्या, जसं की मिऱ्या एकीच्या कमी पडत होत्या, एक नेटची होती खूपच ट्रान्सपरंट म्हणून त्या परत केल्या, अदरवाईज बाकी सगळ्या साड्या मी ठेवल्या आहे. तर प्रत्येकीवर ब्लाऊज शिवा एवढे चार्जेस द्या त्याच्यापेक्षा मी म्हटलं. आणि हे दिसायलाही छान दिसतं, जसं की माझी अपर बॉडी हेवी तुम्हाला माहिती आहे, तर ब्लाऊज मी आतापर्यंत 50-100 टेलर बदलले असतील, म्हणजे 25 वर्षामध्ये. साईज हेवी असल्यामुळे कसंही ब्लाऊज शिवलं तरी ते खाली उतरतच, मग हे खूप बेस्ट ऑप्शन वाटलं मला. फुल पॅक दिसायलाही छान दिसतं आणि साडीवर घातल्यानंतर बघालच एकदम मॉडर्न लुक येणार आहे. जेव्हा मी हे साडी बरोबर पेअर करेल तर खूप छान लुक येणार आहे. तुम्हाला कोणाला आवडलं तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक देईल. मला तर प्रचंड आवडलंय. तर मी आधी 3 मागवले होते आणि आता वेगवेगळ्या कलरचे 10 मागवले. तर मी रेडी आहे आणि आता ऍक्च्युली 2 वाजत आले. मी केव्हाची रेडी झाले आणि प्रशांत जे अजून आले नाही, तर त्यांना मी कॉल केला होता आणि त्यांना हेही सांगितलं की मला भूक वगैरे काही लागली नाही, कारण ब्रेकफास्ट खूप हेवी झाला होता. 3-4 आयटम ॲज ऑलवेज मी नेहमीसारखं बाहेर राहते तेव्हा खाल्ले होते. तर त्यांना म्हटलं मला भूक वगैरे काही लागली नाही आहे, पण तुमचं काय जेवणाचं? तर ते मला बोलले की मी 2 येतो. मग एक राजस्थानी काहीतरी काठियावाड हॉटेल आहे, तिथे भाकरी मिळते, कारण प्रशांतजींचा अजून डाएट चालूच आहे, अजून ते भाकरी आणि भाजीवरच आहे. म्हणून मग ते बोलले तिथे जाऊ. तर मी तयार होऊन त्यांची वाट बघते. तर कसं वाटलं तुम्हाला हा क्रॉप टॉप? तुम्हाला मी दुसरा पण दाखवते, ब्लॅक मी कॅरी केला आहे. 2 ऍक्च्युली मी असं ठरवलं होतं की त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ करेल मी जेव्हा सगळे येतील तेव्हा, पण मी आता दाखवून देते. हे बघा ब्लॅक कलरचं लॉंग स्लीव्ज आहे. आणि मेन म्हणजे 168 रुपयामध्ये काय येतं सांगा ना, शिलाईच एवढी महाग आहे. आणि कपड्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, स्ट्रेचेबल कपडा आहे, लॉंग स्लीव्ज आहे, असं नाही का पूर्ण असं गळ्यापर्यंत. तर मला तर प्रचंड आवडलं, म्हणून मग मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे, म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं. आपण म्हणतो ना, रेटिंग जर द्यायचं झालं, मी स्वतः ह्या प्रोडक्टला 5 रेटिंग देईल. किमतीच्या मनाने खरोखर सुंदर आहे. हा, फिटिंग तुम्ही म्हणाल तर इथे लूज आहे बरं का, हे बघा इथे लूज आहे, असं एकदम ब्लाऊज सारखं टाईट नाहीये, लूज आहे. कमरेचे तिथे असं ब्लाऊज सारखं टाईट नाहीये, लूज आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल हे सांगितलं नाही, तर हे बघा हे असं लूज आहे पण छान आहे, मला तर प्रचंड आवडलंय म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तर कसं वाटलं मग तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता, माझं इन्स्टा आयडी आहे sonali.ipawar. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. Thank you so much.